शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकासाठी 32 मन सोन्याचं सिंहासन बनवलं होतं. अत्यंत गंभीर असं हे वर्ष आहे 1689. मोठी चकमक उडाली. संभाजीराजांच्या सोबत असणाऱ्या सगळ्यांनी आपल्या प्राणांची शर्त केली. त्यांनी संभाजीराजांना ज्या पद्धतीनं हालहाल करून मारलं होतं, ही खात्रीच होती की औरंगजेब सारखा क्रूर माणूस राजपरिवारातला एकही वंश राहू देणार नाही. रायगड पडला असं आपण म्हणू शकतो. मोगलांना आलम दुनियेमध्ये आव्हान देणार एकच तख्त होत, एकच साम्राज्य होत, एकच राज्य होत. वाईट वाटत कि ज्या सिंहासनावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला ते सिंहासन कधी रायगडावरती गेला. तर शिवाजी महाराजांचे आता जिथे सिंहासन आहे दाखवले, जिथे शिवाजी महाराज बसलेले दाखवले, त्याच्या पाठीमागे एक दगड आहे आणि तो दगड जळलेला दिसतोय. परत एकदा या महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण असतील, मराठे असतील, दलित असतील, आदिवासी असतील, सैनिक असतील, रयत असेल, हे सगळे एवढे जीव खाऊन उठले, पेटून उठले आणि त्या सगळ्यांनी मनापासून शपथ घेतली त्या औरंगजेबाला परत आम्ही दिल्लीला जाऊ देणार नाही आणि मयूर सिंहासनावर बसू देणार नाही. औरंगजेब मरताना असं म्हणतो की जगात कोणाचा पण नाद करायचा पण मराठ्यांचा नाद करायचा नाही, मराठ्यांशी पंगा घ्यायचा नाही. पुढचे सगळे व्हिडिओ आपल्याला माहीत पडावे यासाठी आपण खाली एक सबस्क्राईब नावाचं बटन दिलेलं आहे, ते सबस्क्राईब नावाचं बटन दाबा, म्हणजे येणारे पुढचे सर्व व्हिडिओ आपल्याला पाहता येतील. नमस्कार. आज मी आपल्यासमोर एका अत्यंत गंभीर, धक्कादायक आणि मराठ्यांच्या इतिहासाला अत्यंत मोठी कलाटणी देणाऱ्या गंभीर अशा विषयावरती बोलणार आहे. आपण प्रेक्षकांनी, शिवभक्तांनी अनेक कमेंट करून हे विचारणा केली होती की शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकासाठी 32 मन सोन्याचं सिंहासन बनवलं होतं. 32 मन म्हणजे एका मनामध्ये 40 किलो गुणिले 32 मन म्हणजे 1280 किलो होतं. म्हणजे या सिंहासनाच्या नुसत्या सोन्याची किंमत हे 4,500 कोटी रुपये आणि त्याला लावलेले हिरे माणिक मोती हे पकडले तर जवळपास हे 10,000 कोटीचं आजच्या मार्केट प्राईसनुसार हे सिंहासन. या सिंहासनाचं नक्की झालं काय याच्याबद्दल अनेक लोकांनी कुतूहलाने विचारलं होतं, पण मला सांगण्यासाठी अत्यंत खेद आणि वाईट वाटते की 1689 हे वर्ष मराठ्यांच्या इतिहासासाठी, मराठ्यांच्या भवितव्यासाठी आणि शिवछत्रपतींच्या कुटुंबासाठी आणि एकंदरीतच या महाराष्ट्रातील रयतेसाठी सुद्धा अत्यंत हृदय द्रावक ठरलेलं असं हे वर्ष आहे. अत्यंत गंभीर असं हे वर्ष आहे 1689. या वर्षाची सुरुवातच झाली मराठ्यांना मोठा झटका देणारी आणि ती म्हणजे छत्रपती संभाजी महाराज विशाळगडावरून रायगड मार्गे रायगडला येत असताना संगमेश्वरला मुक्काम करणार आहेत आणि ही बातमी, अचूक बातमी, परफेक्ट बातमी औरंगजेबाचा सरदार शेख निजाम याला दुसरं नाव आहे मुकब्बर खान याला ही बातमी मिळाली आणि तो कोल्हापूर प्रांतातून रात्रीचा दिवस करून दौड करून अत्यंत म्हणजे एकदम सकाळी सकाळी संगमेश्वरला उतरला आणि जगात कोणीही कल्पना करू शकत नव्हते अशा मार्गाने येऊन, एवढ्या वेगाने येऊन तो संगमेश्वरला धडकला आणि दुर्दैवाने संभाजी महाराजांच्या सोबत काही मुठभर मावळे, 600 ते फक्त 800 मावळे संभाजी महाराजांच्या सोबत होते. मोठी चकमक उडाली. संभाजीराजांच्या सोबत असणाऱ्या सगळ्यांनी आपल्या प्राणांची शर्त केली, आपले सर्व पराक्रम पणाला लावला. यात सरसेनापती मोहोळजी खोरपडे धारातीर्थी पडले, शेकडो मराठ्यांचं त्या ठिकाणी रक्ताचं शिंपण झालं, परंतु संभाजीराजांना वाचवण्यात मात्र काही यश येऊ शकलं नाही आणि शेख निजामेने 1 फेब्रुवारी 1689 ला संगमेश्वर या ठिकाणी संभाजीराजांना कैद केलं. धांदल एवढी मोठी उडाली की ही बातमी रायगडावर करण्यासाठी 1 आठवड्यानंतर
8 फेब्रुवारीला ही बातमी रायगडावरती थडकली आणि मग अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये महाराणी येसुबाई यांनी ताबडतोब एक अत्यंत दूरदर्शी आणि धाडसी निर्णय घेतला. 7 वर्षाच्या बालशाहूंना गादीवर बसणं कदापि योग्य होणार नव्हतं आणि म्हणून शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र संभाजीराजांचे धाकले बंधू राजाराम महाराजांचं वय 19 वर्ष होतं या राजाराम महाराजांना मराठ्यांचे तिसरे छत्रपती म्हणून महाराणी येसुबाईंनी घोषित केलं. इकडे संभाजीराजांना पकडलेल्या मुकबर खानाने एवढ्या गुप्तपणे संभाजीराजांना बहादुरगड किल्ल्यापर्यंत पोहोचवलं की मराठ्यांच्या कुठल्याही लष्करी तळाला याची अजिबात कल्पना लागू दिली नाही आणि मग तिथून बहादुरगडावरून संभाजीराजांना घेऊन औरंगजेब तुळापूरला आला आणि 42 दिवस संभाजीराजांची त्यांनी हालहाल केले आणि शेवटी संभाजीराजे आपल्या कुठल्याही प्रश्नाचं सकारात्मक उत्तर देत नाहीत. आपल्याला संभाजीराजांना पकडून काहीच फायदा होत नाही हे लक्षात आल्यानंतर खरं तर संभाजीराजांना 42 दिवस औरंगजेबाने जीवन त्याच्यासाठी ठेवलं होतं की रागाच्या भरात का होईना पण मराठे त्याच्या तळावर जाऊन धडकतील तिथे आक्रमण करतील आणि आपण मराठ्यांची खुल्लेआम कत्तल करू हा त्याचा त्यातला हेतू होता. परंतु मराठे गनिमी काव्याच्या लढाईमध्ये अत्यंत पारंगत होते आणि म्हणून त्यांनी या प्रसंगी मोठा संयम बाळगला. संभाजीराजांना सोडवण्याचे वेगवेगळे प्रयोग करण्याचं त्यांच्या डोक्यात होतं परंतु औरंगजेब प्रचंड हुशार होता. त्यांनी सपाट भूभाग जिथे डोंगर नसेल दरी नसेल मराठ्यांना लपायला जागा मिळणार नाही अशा ठिकाणी आणि 2 नद्यांच्या संगम म्हणजे नैसर्गिक तटबंदी त्याला मिळाली अशा ठिकाणी उघड्या मैदानावरती त्यांनी तळ ठोकला आणि त्यामुळे मराठ्यांचे हात बांधले गेले. संभाजीराजांना सोडवण्यासाठी काही प्रयत्न करता आले नाहीत आणि मग शेवटी 11 मार्च या दिवशी तुळापूर या ठिकाणी औरंगजेबाने अत्यंत निर्दयीपणे हालहाल करून संभाजीराजांना ठार मारलं. 11 मार्चला ही घटना घडली आणि त्याच्यानंतर ताबडतोब औरंगजेबाचं पुढचं फरमान निघालं की शिवाजी महाराजांचं राहिलेलं राजपरिवार कैद करावा आणि ही ऑर्डर घेऊन औरंगजेबाचा वजीर असद खान याचा मुलगा जुल्फिकार खान यालाच नंतर याचं नाव इतिकाद खान याला औरंगजेबाने जुल्फिकार खान अशी पदवी नंतर दिली रायगड पाडल्यानंतर हा जुल्फिकार खान इतिकाद खान 25 मार्च रोजी रायगडला वेढा घालण्यासाठी निघाला. शिवाजी महाराजांचं बाकी सर्व कुटुंब रायगडावरतीच होतं यावेळी आणि मग 25 मार्च पासून हा वेढा पडायला सुरुवात झाल्यानंतर मोठ्या शितापीने मोठी डेअरिंग करून मोठी जोखीम घेऊन जवळपास 5 एप्रिल या दिवशी राजाराम महाराज महाराणी ताराबाई त्यांची दुसरी पत्नी राजेशबाई आणि प्रल्हाद निराजी सरसेनापती संताजी आणि धनाजी असे जवळपास 200 मोठमोठे आसामी रायगडच्या वाघ दरव्यातून खाली उतरल्या आणि तिथून त्यांनी प्रतापगड जवळ केला. प्रतापगडानंतर ते विशाळगडला गेले. विशाळगडानं ते पन्हाळ्याला गेले आणि औरंगजेब एवढा हट्टाला पेटला होता की शिवाजी महाराजांचं राजकुटुंब जिथे जिथे जाईल तिथे तिथे सरदारांना तो ऑर्डर द्यायचा आणि त्या किल्ल्याला वेढा घालायला सांगायचा. म्हणजे औरंगजेब एवढा शिवाजी महाराजांच्या कुटुंबाच्या मागे लागला होता की शिवाजी महाराजांच्या कुटुंबातला एकही माणूस जिवंत सोडायचा नाही या अपेक्षेने तो राजाराम महाराज जातील तिकडे तिकडे पाठलाग करत होता. सैरा वैरा पाठलाग करत होता धावत होता आणि म्हणून राजाराम महाराज प्रतापगडला गेले. प्रतापगडला त्यांनी वेढा घातला. राजाराम महाराज विशाळगडला गेले त्यांनी तिथे वेढा घालायला प्रयत्न केला. नंतर ते पन्हाळ्याला गेले तिथेही औरंगजेबाने वेढा घालायचा प्रयत्न केला आणि अशाही परिस्थितीत परत पन्हाळ्यातून राजाराम महाराज बाहेर पडले आणि थेट जिंजीला निघाले. आणि यात मराठ्यांचं मोठं दूरदर्शी धोरण असं होतं की महाराष्ट्रात 7 लाख सेनासागर झुंजवणं अवघड आहे आणि म्हणून या रणक्षेत्र वाढवलं पाहिजे आणि म्हणून राजाराम महाराजांना सुरक्षित ठिकाण काय असेल तर म्हणून जिंजी या ठिकाणी नेण्याचं ठरवलं आणि राजाराम महाराजांना जिंजीला घेऊन जाण्यासाठी मराठा लष्कराची खास NSG नॅशनल कमांडो आपण ज्याला म्हणतो अशी 2000 लोकांची मजबूत तुकडी राजाराम महाराजांच्या सोबत दिली गेली आणि विशाळगड ते जिंजीचा प्रवास राजाराम महाराज करत असताना दुर्दैवाने आणखी एक बातमी महाराष्ट्रामध्ये थडकली की तुंगभद्रा नदी पास करत असताना तुंगभद्रेच्या परिसरामध्ये राजाराम महाराज कैद झाले आणि मग पुन्हा अशी बातमी रायगडावरती थडकल्यानंतर महाराणी येसुबाई आणि संपूर्ण राजपरिवार यांचं अवसान गळणं स्वाभाविक होतं आणि मग हा वेढा आणखी जर वाढत गेला आणि जर आपण लढून नंतर हा किल्ला पडला तर राजकुटुंबाचे हालहाल होतील आणि औरंगजेब नको नको म्हणजे औरंगजेबाने ट्रेलर करून बघितला होता. त्यांनी संभाजीराजांना ज्या पद्धतीने हालहाल करून मारलं होतं त्याच पद्धतीने पुढे ते राजाराम महाराजांना हालहाल करून मारतील राजपरिवाराला मारतील बालशाहूला मारतील आणि मग हे सगळं शक्यतच होत्या आणि त्याच्यामुळे आणि ही खात्रीच होती की औरंगजेब सारखा क्रूर माणूस राजपरिवारातला एकही वंश राहू देणार नाही. अशा प्रकारचा निर्दयी माणूस असल्यामुळे महाराणी येसुबाईंनी मोठ्या मुत्सद्दीपणे
जुल्फिकार खानाशी बातचीत 10 वाटचाली सुरू केल्या आणि जुल्फिकार खानाला सुद्धा हे माहित होतं की रायगड सारखा अभेद्य किल्ला 7-7 वर्षे लढू शकतो. इंग्रजांच्या रेकॉर्डमध्ये असं म्हटलेलं आहे की ही पूर्वेकडची जिब्राल्टर आहे, म्हणजे अन्नधान्य आणि रसद दारुगोळा याचा पुरवठा असेल तर एक दुनिया एका बाजूला आणि रायगड किल्ला एका बाजूला. 7 वर्ष रायगड जिंकता येणार नाही एवढा वेळ जुल्फिकार खानाकडे नव्हता आणि महाराणी येसुबाईंना सुद्धा सन्मानजनक तोडगा पाहिजे होता आणि म्हणून राजपरिवारातील कोणाचीही हत्या करणार नाही आणि राजपरिवाराचा सन्मान राखायला येईल या दोन अटीवरती महाराणी येसुबाईंनी 3 नोव्हेंबर या दिवशी रायगड किल्ला जुल्फिकार खानाच्या ताब्यात दिला. रायगड पडला असं आपण म्हणू शकतो. रायगडावरती फितुरी झाली होती का तर नाही, कारण या प्रसंगी रायगड शिवाजी महाराजांचा अत्यंत विश्वासू माणूस एसाजी कंक हे सुद्धा रायगडावरती यावेळी उपस्थित आहेत आणि किल्ल्याचा किल्लेदार आहे चांगोजी काटकर. शिवाजी महाराजांची सगळी निष्ठावंत माणसं रायगडवर असल्यामुळे रायगड फितुरीने पडला नाही. प्रसंग जसा बाका मराठी साम्राज्यावरती आला होता की रायगड मुघलांच्या ताब्यात देऊन या प्रसंगातून मुक्तता करून घ्यावी लागणार, कारण राजपरिवार जगला तर पुढे शिवाजी महाराजांचा वंश टिकेल आणि मग शाहू महाराजांच्या रूपाने पुढे मराठ्यांना परत छत्रपती मिळतील या अपेक्षेने येसुबाईंनं हे सगळं काम केलं आणि मग जुल्फिकार खानाची रायगडावरती प्रवेश झाला. मोगलांना आलम दुनियेमध्ये आव्हान देणारं एकच तख्त होतं, एकच साम्राज्य होतं, एकच राज्य होतं आणि ते म्हणजे मराठ्यांचं राज्य होतं आणि त्या छत्रपतींची राजधानी रायगड होती आणि ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला तो ते ठिकाण म्हणजे रायगड आणि याच ठिकाणी शिवाजी महाराजांचं हे 32 मन सोन्याचं सिंहासन होतं. आणि मला सांगायला अत्यंत वाईट वाटते की एकंदरीत 1689 हे वर्ष मराठ्यांसाठी एवढं भयानक सिद्ध झालं की मराठ्यांचा राजा मारला गेला, मराठ्यांचा दुसरा तिसरा छत्रपती राजाराम यांना परांगदा व्हावं लागलं, म्हणजे जीवाच्या आकंतानं रायगड ते प्रतापगड, प्रतापगड ते विशाळगड, विशाळगड ते पन्हाळा, पन्हाळा ते जिंजी, म्हणजे अर्ध्या भारतभर राजाराम महाराजांना पळापळ करावी लागली. तीच परिस्थिती बाकीच्या कुटुंबाची झाली. महाराणी येसुबाई कैद झाल्या, शिवाजी महाराजांच्या बाकीच्या पत्नी कैद झाल्या, शिवाजी महाराजांचे नातू म्हणजे मराठ्यांचे पुढचे छत्रपती शाहू महाराज 7 वर्षाचे ते कैद झाले. म्हणजे राजाराम महाराज, ताराबाई आणि राजेशबाई ह्या 3 व्यक्ती सोडल्या तर शिवाजी महाराजांचं संपूर्ण कुटुंब जुल्फिकार खानाने कैद केलं. अगोदरच औरंगजेबाच्या कैदेमध्ये संभाजीराजांची पत्नी दुर्गाबाई होत्या, शिवाजी महाराजांची मुलगी रानूअक्का होती, संभाजीराजांची मुलगी कमलजा होती, म्हणजे संपूर्ण राजपरिवार आता बंदिवासामध्ये होता आणि राहिली फक्त मराठ्यांची खूनगाठ तर ते छत्रपतींचं 32 मन सोन्याचं सिंहासन. ज्या सिंहासनानं मोगलांना आव्हान दिलं, मोगलांच्या सत्तेला आव्हान दिलं, ते सिंहासन रायगडावरती आल्यानंतर काय जुल्फिकार खानाने शिल्लक ठेवलं असेल. सांगायला वाईट वाटतं की ज्या सिंहासनावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला ते सिंहासन खानाचे खाव घालून जुल्फिकार खानाने फोडलं. त्यातला काही भाग फुटत नव्हता तर त्या ठिकाणी अक्षरशः आग लावली आणि आगीचं तिथे लोळ तयार करून ते सिंहासन वितळवलं गेलं. आपण कधी रायगडावरती गेला तर शिवाजी महाराजांचे आता जिथे सिंहासन आहे दाखवले, जिथे शिवाजी महाराज बसलेले दाखवले, त्याच्या पाठीमागे एक दगड आहे आणि तो दगड जळलेला दिसतोय. तर ज्यावेळी ते सिंहासन वितळवलं गेलं, ज्यावेळी ती आग झाली आणि ते सोनं जे वितळवलं जात होतं त्याचे जो लोळ आहे तो ज्या ठिकाणी ते सोनं गळालं ते गळत असताना ते एवढा म्हणजे आग एवढी होती की त्या ठिकाणचे ते दगड सुद्धा जळाल्यासारखे आपल्याला दिसतात. एवढ्या क्रूरपणे किंवा एवढ्या बदल्याच्या भावनेने औरंगजेबाने मराठ्यांचं छत्रपतींचं हे सिंहासन तोडलं. आणि लक्षात घ्या, संभाजीराजांच्या हत्येमुळे उसळून उठलेला जनसागर आणि त्याच्यामध्ये परत औरंगजेबाने हे आगीत तेल ओतलं, मराठ्यांचं त्यांनी सिंहासन फोडलं, छत्रपतींचा राज्याभिषेक झालेलं सिंहासन फोडलं आणि परत एकदा या महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण असतील, मराठे असतील, दलित असतील, आदिवासी असतील, सैनिक असतील, रयत असेल, हे सगळे एवढे जीव खाऊन उठले, पेटून उठले आणि त्या सगळ्यांनी मनापासून शपथ घेतली की ज्यांनी आमचं मराठ्यांचं तख्त फोडलं, छत्रपतींचं सिंहासन तोडलं, त्या औरंगजेबाला परत आम्ही दिल्लीला जाऊ देणार नाही आणि मयूर सिंहासनावर बसू देणार नाही. आणि दुसरी शपथ मराठ्यांनी अशी घेतली की जर आमचा रायगड औरंगजेबाने पाडला, आमची राजधानीतून आम्हाला त्यांनी परांगदा केलं, या औरंगजेबाला सुद्धा आम्ही जिवंतपणे त्याच्या राजधानीत आग्र्याला जाऊ देणार नाही. आणि शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर, संभाजीराजांच्या हत्येनंतर, राजाराम महाराजांच्या एवढ्या धावपळीनंतर आणि राजपरिवार कैद झाला, सिंहासन औरंगजेबाने तोडलं, याचा बदला म्हणून मराठ्यांनी आपली शपथ पूर्ण केली आणि औरंगजेबाला आयुष्यात
आग्र्याला परत जाऊ दिला नाही आणि औषध औरंगजेब परत मयूर सिंहासनावर बसू शकला नाही आणि म्हणून औरंगजेब मरताना असं म्हणतो की जगात कोणाचा पण नाद करायचा पण मराठ्यांचा नाद करायचा नाही, मराठ्यांशी पंगा घ्यायचा नाही, मराठ्यांचं सर्वस्व संपलं अशाच भावनेमध्ये औरंगजेबाने दिल्लीला पत्र पाठवलं, आग्र्याला पत्र पाठवलं की शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजीराजांची मी हत्या केली, राजाराम महाराज पराजित झाले, संपूर्ण शिवाजी महाराजांचा परिवार मी कैद केला, एका मागून एक किल्ले पडायला लागले, कारण इथले वतनदार स्वार्थीच होते, जसं सत्तेचा दोलक फिरला लोलक फिरला सगळे वतनदार आपल्या वतनाच्या चिठ्ठ्या साबून ठेवण्यासाठी पटापटा पटापटा औरंगजेबाच्या तंबूमध्ये शिरले आणि एकंदरीत हे मराठा राज्य संपतं की काय अशी सिच्युएशन तयार झाली आणि त्या आनंदाच्या भरामध्ये औरंगजेबाने सुद्धा दिल्लीला पत्र पाठवलं की माझा राजप्रसाद तयार ठेवा, माझे राजवाडे पुन्हा एकदा म्हणजे माझे राजवाडा वगैरे सगळं पुन्हा सज्ज करून ठेवा, मी तिथे परत येणार आहे आणि मयूर सिंहासन घासून पुसून स्वच्छ करून ठेवा, मी त्याच्यावर बसायला येणार आहे. पण औरंगजेबा तू हे विसरलास की तुझा पंगा मराठ्यांशी होता, जर तू मराठ्यांच्या छत्रपतीला एवढ्या बेरहमीने मारलंस, क्रूरतेने मारलंस, मराठ्यांचं आत्मसन्मान असलेलं सिंहासन तू फोडलंस, याचा बदला मराठ्यांनी घेतला आणि औरंगजेबाला कधी आयुष्यात मयूर सिंहासनावर बसू दिलं नाही आणि आग्र्याला परत जाऊ दिलं नाही. आपल्याला जे वाटतं ना की औरंगजेब ह्या प्रसंगानंतर आग्र्याला जायला पाहिजे होता, खरोखरच तो जायला निघाला होता, पण जेव्हा रायगडला वेढा पडला होता आणि राजाराम महाराज पन्हाळ्यातून पुढे सरकले त्यावेळी संताजी धनाजीने अशी शपथ खाल्ली की एकदा आम्ही राजाराम महाराजांना जिंजीला पोहोचवलं की त्याच्यानंतर आम्ही जो काही सुसाट बाहेर पडू औरंगजेबाला मी दिल्लीपर्यंत जाऊ देणार नाही. आणि याच वेळी तो प्रसंग घडला, रायगडचा वेढा चालूच होता 3 नोव्हेंबर पर्यंत. मधल्या काळामध्ये संताजी आणि धनाजी यांनी एकत्र परत महाराष्ट्रामध्ये येऊन औरंगजेबाच्या खासा डेऱ्यावरती बदल्याचा बदलाच घ्यायचा, म्हणजे ज्याप्रमाणे औरंगजेबाने सर्जिकल स्ट्राईक केलं, संभाजी महाराजांनी शेख निजामांनी सर्जिकल स्ट्राईक केल्यासारखंच कैद केलं, त्याप्रमाणे खासा औरंगजेबाच्या डेऱ्यामध्ये घुसायचं आणि औरंगजेबालाच कैद करायचा किंवा मारून टाकायचा. या प्लॅनिंगनुसार या ध्येयानुसार संताजी धनाजी परत महाराष्ट्रामध्ये आले आणि एकाच वेळी दोन ठिकाणी हल्ले चढवले गेले. फलटण बारामती या ठिकाणी औरंगजेबाचे 3 मोठे सरदार तळाला होते, तिथं धनाजी जाधवांनी मोठा हल्ला चढवला, मोठा हाडकंप माजून दिला आणि त्याचवेळी जेजुरी मार्गे तुळापूरपर्यंत आम्ही गस्तीचे म्हणजे छबिण्याचे पहारेकरी आहोत असं सांगून, जसं शाहिस्तेखानाच्यावेळी शिवाजी महाराज गस्तीचे पहारेकरी आहोत असं सांगून आतमध्ये शिरले, तसे 2000 घोडेस्वार घेऊन संताजीसुद्धा तुळापूरपर्यंत भीमा कोरेगावपर्यंत पोहोचले आणि बादशाची गुलाल बारी, बादशाचा तंबू होता, त्या तंबूवरती चढले, त्याच्या कनाती तोडल्या आणि त्या तंबूसह औरंगजेब मारून काढायचा अशा प्रकारे ते घुसले. परंतु दुर्दैवाने नेमका त्यावेळी औरंगजेब त्या तंबूत नसल्यामुळे तो वाचला. पण आता इथपर्यंत आपण आलो होतो याची निशाणी काय म्हणून संताजीने त्यांचे दोघे बंधू यांनी आणि विठोजी चव्हाण या शूर 4 मर्दांनी औरंगजेबाच्या डेऱ्याचे सोन्याचे कळस कापून राजाराम महाराजांना पन्हाळ्यावरती आणून दाखवले, जिथे असले म्हणजे पन्हाळ्यावरती दाखवले आणि रायगडचा वेढा ढिला करायचा प्रयत्न केला आणि ज्या जुल्फिकार खानाने रायगडला वेढा घातला होता त्याला सुद्धा संताजीने एक मोठा झटका दिला आणि औरंगजेबाला असं वाटलं होतं की या प्रसंगानंतर मराठे संपतील, पण तसं झालं नाही. 1 वर्षाच्याच कालावधीमध्ये पुन्हा मराठे सावरले आणि औरंगजेबाला एकापाठोपाठ असे तडाखे द्यायला सुरुवात केली की पुढची 25 वर्ष औरंगजेब इथे सैरावायला विजय मिळवण्यासाठी लढला, परंतु त्याला विजय काय मिळाला नाही. म्हणून या व्हिडिओचा शेवट मला असं करावा लागतोय की एवढं जगाला स्वातंत्र्य आणि अस्मितेचं प्रतीक असणारं हे सिंहासन, 32 मनाचं सोन्याचं सिंहासन शिवाजी महाराजांचं, औरंगजेबाचा सरदार जुल्फिकार खान यांनी ते फोडलं. आज आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुटुंबाने काय सोसलेलं आहे हे या व्हिडिओच्या निमित्ताने, या सिंहासनाच्या विषयाच्या निमित्ताने आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचेल. आयुष्यभर शहाजीराजे जिजाऊ साहेब यांनी कष्ट उपसले, शिवाजी महाराजांनी आयुष्यभर संघर्ष केला, त्यांनी स्वराज्यासाठी कसं जगावं शिकवलं, संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी कसं बलिदान करावं हे शिकवलं, राजाराम महाराजांनी किती कष्ट उपसायचे असतात हे फार महाराष्ट्रापासून ते जिंजीपर्यंत धावपळ करून दाखवलं, त्याच्यानंतर महाराणी ताराबाई, त्याच्यानंतर शाहू महाराज, या सगळ्यांनी एवढा मोठा संघर्ष केला, म्हणजे एकंदरीत शिवाजी महाराजांच्या कुटुंबाने जेवढे कष्ट या स्वराज्यासाठी उपसले तेवढे कष्ट जगातल्या कुठल्याही रॉयल फॅमिलीने कुठल्याही राजघराण्याने उपसले नसतील. आणि म्हणून आजही 400 वर्षानंतर आपल्या मनामध्ये शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल जो आदर आहे
त्याला कारण ही पार्श्वभूमी आहे, त्यांचा त्याग, त्यांचं बलिदान, त्यांचं शौर्य आणि सामान्य माणसासाठी त्यांनी जे तख्त निर्माण केलं होतं त्या तख्तासाठीच मराठ्यांनी रक्त सांडलं आणि औरंगजेबाला त्याची अवकाश दाखवून दिली आणि औरंगजेबाला इथेच भंगार अवस्थेमध्ये म्हातारा होऊन खंगून खंगून मारलं आणि मग शाहू महाराज औरंगजेबाच्या तावडीतून सुटून आल्यानंतर 1733 ला म्हणजे तब्बल 44 वर्षानंतर रायगड मराठ्यांच्या ताब्यामध्ये आला. अजून या रायगडावरती आपल्या प्रचंड श्रद्धा आहेत. आपल्यालाही असं वाटतं की हे सिंहासन तिथे राहिलं असतं ते किती छान झालं असतं, परंतु नियतीच्या मनात काही गोष्टी वेगळ्या होत्या. हरकत नाही, शिवाजी महाराजांचं सोन्याचं सिंहासन झुल्फिकार खानाने फोडलं असेल, परंतु शिवाजी महाराज, संभाजी महाराज या करोडो लोकांच्या हृदयातल्या सिंहासनावर विराजमान आहेत हे मात्र कोणाला दूर करता येणार नाही. यावत चंद्र दिवा करो, चंद्र सूर्य असेपर्यंत शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये, आपल्या सर्वांच्या हृदय सिंहासनावरती विराजमान होते, विराजमान आहेत आणि विराजमान राहतील हेच मला सांगावं लागतंय, सांगावं असं वाटेल. असे अनेक औरंगजेब येतील आणि जातील, परंतु आमच्या मनामध्ये शिवाजी आणि संभाजीराजांबद्दल जो आदर आहे तो कधीही कमी होऊ शकणार नाही. आम्हाला सिंहासनाची गरज नाही, आमचे हृदय हेच राजांसाठी सिंहासन आहे आणि म्हणून प्रत्येक मावळ्यानं त्याच भूमिकेनं जसे औरंगजेबाशी मराठे लढले असाच प्रसंग समजून आज महाराष्ट्राच्या विकासासाठी आपण सगळ्यांनी लढलं पाहिजे. आपण हा व्हिडिओ बघितला आपले सगळ्यांचे आभार मानतो. हा व्हिडिओ ज्यांना ज्यांना उत्सुकता आहे सर्व लोकांपर्यंत पुढे पाठवा, चॅनल सबस्क्राईब करा, तिथे घंटी असते ती घंटी दाबा आणि जगातील सर्व लोकांपर्यंत आम्ही इंग्लिशमध्ये पण सबटायटल करून हे सगळे व्हिडिओ आणणार आहोत, इंग्लिशमध्ये डब पण करणार आहोत. जगातला एक माणूस असा सोडायचा नाही की ज्याला आपले शिवाजी महाराज कळले नाहीत किंवा मराठ्यांचा इतिहास कळला नाही, कारण हे आपलं दुर्दैव की आपले लोक पूर्वज लिहित नव्हते, आपले लोक मार्केटिंग करत नव्हते, आपले लोक जाहिरात करत नव्हते आणि आपला इतिहास आपण लिहिला पाहिजे, आपण सांगितला पाहिजे, त्याचा प्रचार केला पाहिजे. अहो हिटलर, सिकंदर, मुसोलिनी यांच्यापेक्षा 100 पटीनं मोठा आपला इतिहास, आपण त्याचा डंका पेटला पाहिजे आणि म्हणून आपण या यज्ञामध्ये सहभागी व्हा आणि हे व्हिडिओ पुढील लोकांना शेअर करत जा. जय हिंद, जय महाराष्ट्र.